बांधकाम कामगारासाठी दिला आदेश, कारण आता लाभाचा अर्ज असो किंवा नोंदणीचा अर्ज असो किंवा नूतनीकरणाचा अर्ज असो, या अर्जापैकी जर कोणताही अर्ज नामंजूर झाला असेल तर आता तो अर्ज पुन्हा तपासण्यात येणार आहे. काय आहे संपूर्ण माहिती बघण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, जास्तीत जास्त आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर नक्कीच करा. आपण बघू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई, आदेश दिनांक 1 जानेवारी 2024, अपर कामगार आयुक्त कोकण विभाग पुणे नागपूर, कामगार उपायुक्त नाशिक औरंगाबाद अमरावती. मित्रांनो, विषय काय आहे ते पण बघा. एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणकीय प्रणाली IWBMS वर प्राप्त होणाऱ्या बांधकाम कामगाराच्या नोंदणी नूतनीकरण लाभ वाटप अर्जावर करावयाच्या कारवाईबाबत. अर्ज तपासताना लाभार्थ्यांचे, पाल्यांचे, शाळेचे, महाविद्यालयाचे मूळ ओळखपत्र सादर करणे शक्य होत नाहीत, त्यामुळे शैक्षणिक अर्थसहाय्याचे अर्ज तपासताना ओळखपत्राबाबतची अट शिथिल करण्यात येत आहे. केवळ ओळखपत्र सादर केले नाहीत म्हणून अर्ज नाकारण्यात येऊ नयेत, म्हणून ओळखपत्राची अट वगळून इतर निष्कर्षाच्या आधारे शैक्षणिक सहाय्याचे अर्ज तपासून त्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच काही क्षेत्रीय कार्यालयातील नोंदणी अधिकाऱ्यामार्फत नजरचुकीने लाभाचा अर्ज नामंजूर करण्यात आला असून सदर अर्ज संगणक प्रणालीतून पुन्हा अर्ज तपासण्याच्या यादीत अंतर्भूत करण्यात यावा अशी विनंती प्राप्त होत आहे. मित्रांनो, खाली पण बघा, नोंदणी अधिकाऱ्यांना विशेष सूचनाही देखील देण्यात आल्या. नोंदणी अधिकाऱ्यांना सूचित करण्यात यावे व लाभाचे अर्ज तपासताना दक्षता घेण्याबाबतही निर्देशन करण्यात यावे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई. मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा आणि प्रत्येक बांधकाम कामगारापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.